नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे रूपांतर विजय कोलते विकास प्रतिष्ठान मध्ये झाले आहे। शासनाने सभागृह, वाचनालय, वसतिगृह, अर्धपुतळा, बगीचा, डीएड कॉलेज इमारत, बांधकाम असेंब्ली हॉल, खुले नाट्यगृह यासाठी दिलेल्या जमिनीचा वापर न करता शासनाच्या अटी व शर्तीचा भंग करून विजय कोलते यांनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडला 2000 स्क्वेअर फूट जागा 9 वर्षाकरिता दिली आहे। याशिवाय शासनाची दिशाभूल करून अत्रे प्रतिष्ठानच्या जागेवर व्यापारी गाळे बांधून विकण्याचा धंदा विजय कोलते यांनी सुरू केला आहे। शासनाच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे सदरची जागा बांधकामासहित विना मोबदला परत घ्यावी अशी मागणी सासवडचे माजी नगराध्यक्ष दत्ता नाना जगताप व सासवड शहर राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष महेश जगताप यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मुजोर फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे। ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांची फेरीवाल्याने 3 बोटे छाटली। या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे। पारगाव मेमाने गोळीबार प्रकरणी टोळीतील मुख्य आरोपी जेरबंद, जेजुरी पोलिसांची कारवाई। अटल आरोग्य रथ तपासणीत 110 गावातील 25,000 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार केल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली। सत्तेच्या गैरवापराबद्दल सुप्रिया सुळे यांनी वडिलांना विचारावं, चंद्रकांत पाटलांचा टोला। मला आणि इतरांना संजय राऊतच ऑक्सिजन देत आहेत, शिवसेना आमदार प्रताप सर नाईकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर ठाणे शहरात वक्तव्य। शिवसेनेचे खानापूर 8 पाडीचे आमदार अनिल बाबर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रवेशाची ऑफर दिल्याने खळबळ उडाली आहे। अण्णा हजारे इतक्या दिवस कुठे होते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सवाल। अफगाणिस्तानची जमीन इतर दहशतवादी कारवायांसाठी वापरू नये असा ठराव मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मंजूर केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय। मी एका शहीदाचा मुलगा, जालियनवाला बाग संकुलाच्या नूतनीकरणामुळे राहुल गांधी संतापले। परळीच्या एका कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर दिसून आले, एकाच व्यासपीठावर शेजारी बसले, ना एकमेकांकडे पाहिलं ना बोलले, मात्र भाषणाची वेळ आली तेव्हा जोरदार टोलेबाजी। मला स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे मरायचं नाही, सचिन वाझेने कोर्टात व्यक्त केली भीती। घंटानाद करा नाहीतर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका, महापौर किशोरी पेडणेकर यांचा राज ठाकरेंवर परतवार। कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे आणि लिपिक मनोहर हरड या दोघांना 1,20,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। बोंबलून आशीर्वाद मिळत नाही, कामातून आशीर्वाद मिळतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाव न घेता टोला। परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी 1,00,000 रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली। त्यानुसार आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन मंत्री अनिल परब यांच्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। अदानींच्या श्रीमंतीत मोठी वाढ, चीनला मागे टाकत आता अंबानींशी स्पर्धा। पुरंदरमध्ये 23 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे।
प्राथमिक आरोग्य केंद्र परिंजे येथे दिनांक 31/8/2021 रोजी घेतलेल्या 189 अँटीजन टेस्ट पैकी दवणेवाडी येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 7 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 3 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। पिसर्वे 1, राजुरी 1, आंबळे 1। प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 12 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हा येथे 13 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा येथे 2 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 28/8/2021 रोजी घेतलेल्या 61 RT-PCR टेस्टपैकी 4 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 1, आंबळे 1, गराडे 1, खळद 1। तसेच दिनांक 31/8/2021 रोजी 74 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 15 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 10, उदाचीवाडी 1, पांगारे 4। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।